छत्रपती संभाजीनगरचा तिढा आता संपलाय, कारण बऱ्याच दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं महाविकास आघाडीच्या विरोधात कोण लढणार आहे, महायुतीकडून कोण लढणार आहे, ही जागा भारतीय जनता पक्षाला जाते की दुसऱ्या म्हणजे शिंदे गटाला जाते, याबाबत बऱ्याच चर्चा सुरू होत्या, पण कोणताही ठोस निर्णय होऊ शकत नव्हता. मात्र आता यावर पडदा पडलाय आणि संदीपान भुमरे यांच्या रूपानं शिंदेंना इथला उमेदवार मिळाला आहे. आता इथला विचार केला तर एकंदरीत असा एक प्रश्न निर्माण होताना दिसतोय की भारतीय जनता पक्षाकडे ही चांगले नेते या शहरातून या मतदारसंघातून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे यांच्याकडे ही चांगले मंडळी किंवा चांगले म्हणण्यापेक्षा संदीपान भुमरे यांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगर ह्या मतदारसंघात येत नाही, म्हणून दुसरे जे आहेत त्यांचेही पर्याय अनेक होते, पण तरीही संदीपान भुमरे यांनाच का तिकीट देण्यात आलं या संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या. आणि संदीपान भुमरे यांना तिकीट देण्यापाठीमागं कोणाचा फायदा आहे, नेमकं कोणी दुसऱ्यांना डाव खेळला आहे का, कोणी दुसऱ्याचे प्रयत्न होते का, किंवा या सगळ्यांमध्ये कोणाचा फायदा होतोय, कोणाचं हित साधलं जाणार आहे, या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि या चर्चेवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधूया, चर्चा करूया नेमकं काय प्रकरण. आपल्याला आठवत असेल जेव्हा शिंदेगड बाजूला झाला तेव्हा शिंदेंच्या बाजूला सगळ्यात जास्त प्रखरपणे भूमिका मांडणारं नाव होतं संजय सिरसाट. आता संजय सिरसाट यांनी तेव्हापासून ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडली होती ती भूमिका पाहिल्यास आश्चर्य वाटत होतं की इतक्या लवकर ठाकरे घराण्यावर टीका करण्याची पद्धत कशी बदलली, बोलण्याची पद्धत कशी बदलली, पण त्यांनी आपली भूमिका ठोस ठेवली आणि त्यामुळेच अशी चर्चा सुरू झाली होती की आता शिंदे सरकारमध्ये यांना मंत्रिपद मिळू शकतं, मंत्रिपद मिळू शकतं ही बरीच चर्चा झाली, अफवाही सुरू झाल्या, त्यावर त्यांची ही इच्छा व्यक्त केली गेली, त्यांनाही अनेक प्रश्न विचारले गेले, परंतु नंतरच्या काळात त्यांना कोणतंही पद मिळालं नाही. दुसऱ्या म्हणजे त्यानंतरच्या झालेल्या विस्तारामध्ये त्यांना संधी मिळेल असं बोलण्यात आलं, पण तिथंही त्यांना अपयश आलं, त्यांना संधी मिळाली नाही. सरतेशेवटी आता लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. आता इथला जर आपण जर थोडासा मागं जाऊन जर पाहिलं तर संदीपान भुमरे यांना पालकमंत्री दिलं आहे आणि कुठंतरी एक वर्चस्व संदीपान भुमरे यांच्याकडे दिलेलं आढळून येतं आहे, दिसून येतं आहे. आता हे समीकरण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल जर समजा लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. आता आमदारकीचा राजीनामा दिला अर्थातच हे पद खाली होणार आणि पुढे अजून 6 महिन्यावर निवडणुका आहे विधानसभेच्या, म्हणजे 6 महिन्याचा जो कालावधी आहे त्या रिक्त जागेवर कदाचित छत्रपती संभाजीनगरातून संजय सिरसाट यांची वर्णी लागू शकते असं बोलण्यात येतं. पण आता दुसरा एक आपण जर पाहिलं, आता समजा हे झालं आता निवडणूक लढवण्याच्या साठीचं, आता निवडणूक जर जिंकली समजा, आता त्यांना माहिती आहे म्हणजेच सिरसाटांना माहिती आहे की ह्या मतदारसंघातून आपण जर पाठीमागचा इतिहास पाहिला तर शिवसेनेची ताकद काय आणि मुळात खरं म्हणजे खैरे यांची काय ताकद आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव पुढे केलं असावं, कारण ते जर समजा इथून जिंकले तर ते केंद्रात जातील, म्हणजेच राज्याच्या राजकारणातून, विशेष म्हणजे शहराच्या राजकारणातून, जिल्ह्याच्या राजकारणातून त्यांचं जे वर्चस्व आहे ते थोडंसं बाजूला होईल आणि त्यावर कुठेतरी संजय सिरसाट यांचं नाव यायला लागेल. जर त्यांचा पराभव झाला तरीही या बाजूनं जर विचार केला तरीही संजय सिरसाट हेच कुठेतरी प्रबळ ठरताना दिसतात, कारण की जर पराभव झाला तर भारतीय जनता पक्ष पुढे म्हणणार असं म्हणू शकते की आम्ही या जागेसाठी आग्रही होतो, मात्र तुम्ही ही जागा मागून घेतली आणि या जागेवर तुम्ही पराभव स्वीकारला, म्हणजे तुमचा पराभव झाला, आता अर्थातच पुढची विधानसभेची जी समीकरण आहे तेव्हा मात्र भारतीय जनता पक्ष शिंदेसेनेचं काहीही ऐकून घेणार नाही, विशेष म्हणजे मराठवाड्याच्या बाबतीत काही ऐकून घेणार नाही. अर्थातच हरल्यामुळं त्यांची जी प्रतिमा एक थोडीशी खाली येईल, ती एक वेगळा भाग आहे, त्यांचं वजन, राजकीय वजन कमी होईल हेही पाहता येतं. म्हणजेच हरले किंवा जिंकले दोन्हीही गोष्टी झाल्या तर अर्थात यामध्ये फायदा संजय सिरसाटांचा आहे असंही बोलण्यात येतं. मग एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय समजले जाणारे जे काही माणसं आहेत, आमदार आहेत, त्यामध्ये संजय सिरसाट यांचं नाव घेतलं जातं. कदाचित संजय सिरसाट यांनी शब्द टाकून संदीपान भुमरेंना तिकीट द्यायला लावलं का आणि आपली भविष्याची जागा सेफ केली का अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात निर्माण होते.
पण ह्या सगळ्या समीकरणाबद्दल यात खरंच तथ्य आहे का, असं होऊ शकतं का, आणि याचं राजकारण पुढे काय कोणत्या वळणावर जाईल याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.